भरधाव वेगात असलेल्या KTM मोटारसायकलची रिक्षासोबत झालेल्या धडकेमध्ये मोटारसायकलवरील एक जण ठार तर दोन जण जखमी झाले आहेत. KTM मोटारसायकलवरील आकाश मोहिते याने त्याच्या ताब्यातील KTM मोटारसायकल भरधाव वेगाने चालवून रात्री 1 च्या सुमारास पनवेलकडून कळंबोलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर रिक्षा क्रमांक MS46BD0443 ला जोरदार धडक दिली. या अपघातात मोटारसायकलवरील अंबर मोहिते हा गंभीररित्या जखमी होऊन जागीच मृत्यू पावला, तर रिक्षा चालक महादेव गायकवाड व KTM चालक आकाश मोहिते हे जखमी झाले आहे. जखमींवर कामोठे येथे MGM रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.